मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फळांच्या राजाचे राज्य सुरू झाले आहे बाजार समितीमध्ये कोकण आणि दक्षिणेतून तब्बल एक हजार सत्तावीस टन आंब्याची आवक झाली असून अडुसष्ट हजार नऊशे बावन्न पेट्यांचा समावेश आहे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर एक लाख पेट्यांचा टप्पा पूर्ण करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे बाजार समितीच्या फळ मार्केटमध्ये गुरुवारी दिवसभरात साडेसहाशे वाहनांमधून सर्व प्रकारची दोन हजार आठशे अकरा टन फळांची आवक झाली यामध्ये जवळपास अर्धी आवक फक्त फक्त आंब्यांची आहे कोकणातून पंचावन्न हजार एकशे सत्तेचाळीस आणि इतर राज्यांतून तेरा हजार आठशे पाच पेट्यांचा समावेश आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगडमधून हापूसची मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली आहे तर कर्नाटक केरळ आणि आंध्र प्रदेशमधून कर्नाटकी हापूस बदामी तोतापुरी आणि केसर आंब्यांची आवक सुरू झाली आहे संपूर्ण मार्केट आंबामय झाला असून आता जूनपर्यंत मार्केटवर आंब्यांचे राज्य राहील असा अंदाज व्यक्त केला जात आहे